सर मी विचार केला की चला आपणही आपल्या गोष्टींबद्दल सांगूयात. कारण मी अडकले होते आणि थांबले होते. मी एनआयटी सिलचरला ऍडमिशन घेतलं होतं पीएचडीसाठी. तशी माझी ओळख सरांची 2009 पासूनच आमच्या कॉलेजमध्ये आले होते तेव्हा आमचे बंध जुळले. मग मी सरांशी बोलत म्हणजे विचारत राहत होते. पण मीन वाईज मला एनआयटी सिलचरला ऍडमिशन मिळालं. माझं कोर्स वर्क झालं, सगळं झालं. पण माझ्या काही फॅमिली प्रॉब्लेम, माझी मुलगी आजारी पडायची, मी तिथं गेले की मग मी सरांकडे गेले. मला माहिती होतं मला सोल्युशन हे फक्त सरांकडून मिळणार. मग मी सरांकडे गेले, सरांना विचारलं सर असं असतंय काय करू दे. सर म्हटले सोडून देते मी घेतो तुला काय म्हणून. आणि त्या ह्याच्यावरती मी सिलचरचं ऍडमिशन सोडलं आणि 2016 ला सरांच्या कडे रजिस्टर्ड केलं. आणि मग झाली आमची पीएचडी. आम्ही सगळे बॅचमेटनी खूप खूप एन्जॉय केला. आकाश सुहास सर, देन उमेश सर, आम्ही खूप एन्जॉय करत होतो. आणि सरही आम्हाला तेवढेच फ्रीडम देत होते. माझी पीएचडी झाली. त्यानंतर पीएचडी झाल्यानंतरही सर तुम्ही जो आम्हाला मार्ग दाखवला, जो टेम्पो आमच्यात क्रिएट केला, तसाच मी माझ्या एमटेक स्टुडंटमध्ये पण केला. माझ्या एमटेक स्टुडंटनी पण एससीआय पब्लिकेशन आणले. तर ते सगळं काय गुण असतील ते फक्त तुमच्या आणि तुमच्यामुळेच आमच्यात पर्क्युलेट झाले आणि आम्ही ते पुढे नेतोय. थँक्यू सो मच सर. आम्हाला असं आमच्यात काहीच नव्हतं, तुम्ही आमचे पैलू पाडले, आम्हाला घडवलं. आम्ही तुमचे खूप खूप ऋणी आहोत. आणि असाच ऋणानुबंधाचा आपला एक नातं वृद्धिगत व्हावं, पुढे पुढे जावं एवढं म्हणून मी तुमच्या दीर्घ आयुष्याची आणि तुमच्या आरोग्यदायी आयुष्याची, विठ्ठल चरणी आणि रुक्मिणी माते चरणी, तुमच्या मॅडम आणि सरांच्यासाठी प्रार्थना करते. आणि पुढे कृतज्ञता पत्र वाचण्यासाठी मी स्वानंद कुलकर्णी सरांना इथे आमंत्रित करते.